सोलापूर से ग्रामदैव श्री सिद्धेश्वर महाराज यांचा कवि रघुवन यांनी सुमारे 900 वर्षांपूर्वी लिहिलेला ग्रंथ चोरीला गेलाय। यातली आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी हा ऐतिहासिक ग्रंथ एका विहिरीत फेकून दिला। 30 जून रोजी श्री सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या घरामध्ये ही चोरी झाली होती। घटनेनंतर पोलिसांनी फक्त 8 तासांमध्ये 3 जणांना या प्रकरणी ताब्यात घेतलं। चौकशीनंतर ग्रंथ एका विहिरीत फेकून दिल्याचं यांनी सांगितलं। मागच्या 2 दिवसांपूर्वी या विहिरीमध्ये मालवणच्या स्कुबा डायव्हर्सच्या मदतीनं शोधकार्य सुरू होतं, पण अजूनही ग्रंथ सापडलेला नाही। या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी आफताब शेख यांनी। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या चरित्र ग्रंथाची चोरी जी आहे ती काही दिवसापूर्वी झाली होती। ते चोरट्यांनी जे आहे ते सोलापूर महापौर बंगला याच्या परिसरात असलेल्या एका खड्ड्यामध्ये असलेल्या पाण्यामध्ये ते टाकल्याचं कबुली दिलेली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।